अगं आंघोळ कसली अजून ब्रेकफास्ट चाललाय पोहे खातीये अगं मी नंतर बोलते ना तुझ्याशी काय रवंथ करत बसली आहेस लवकर खा अगं अम्मा देवाने आपल्याला 32 दात दिले प्रत्येक दाताला न्याय नको मिळाला अजून देवाने तुला 32 दात दिलेले नाही आहेत अक्कल दडा यायच्या आहेत हॅलो हां आहे ना आई कोण बोलत आहे एक मिनिट हर्डीकर हॅलो हां बोला हर्डीकर काय म्हणतायत तुमचे बेनेडिक्ट साहेब अच्छा म्हणजे त्यांना आवडलीत आपले डिझाईन्स गुड आय एम ग्लॅड मीटिंग तुम्ही म्हणाल तेव्हा करू आज नाही आज कसं शक्य आहे अच्छा पण ते कधी जात आहेत परत जर्मनीला आज रात्री पण तुम्ही म्हणाला होतात ना 2 दिवस ते इथे आहेत ओ अच्छा अच्छा ठीक आहे तसं काही प्रॉब्लेम नाही आय कॅन कम डाऊन टू पुणे फक्त एवढंच की हे सगळं इतकं लास्ट मिनिट होतं आहे एनिवे हरकत नाही येते मी बघा ना म्हणजे मी आत्ता निघाले तर मला वाटतं 1:30-2 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे ओके अच्छा ओके बाय देवा धावपळ काही चुकत नाही काय आलं गं अम्मा अगं आपले हर्डीकर आहेत ना त्यांचा एक क्लायंट जर्मनीहून आला आहे त्याला तिथे एथनिक वेअरचं एक आउटलेट सुरू करायचं आहे त्याला आपली डिझाईन्स आवडली पण त्याला आजच डील फायनल करायची आहे कारण आज रात्रीच्या फ्लाईटने त्याला परत जायचं आहे काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम आला आहे त्याचा थोडक्यात काय आज मला पुण्याला जावं लागणार आहे आता एवढ्या लांब गाडी हाकत जायचं म्हणजे अगं मग मुरलीला बोलवून घे ना त्याला फोन करू कधी तो येणार कधी आणि त्याची ती बडबड नको त्यापेक्षा मीच जाते ए अम्मा अगं मी ड्राईव्ह करून येऊ तुला पुण्यापर्यंत एक्सप्रेस वेवर गाडी पळवायला काय मज्जा येईल ना अजिबात नाही तुला गाडी ड्राईव्ह करता येत नाही प्लीज मला येते बाबाने शिकवले मला पण तुझ्याकडे लायसन्स नाही सो व्हॉट आपण का वाद घालतोय तू येत नाहीयेस दॅट्स फायनल सारंगनी ना तुला फार डोक्यावर चढून ठेवली सारंगला एक फोन करायला पाहिजे नॉट रिचेबल बाबांना सांग मी पुण्याला गेले म्हणून हो ग बाई सांगेन मी जा तू याचा फोन म्हणजे ना काय ग रोज आपला सकाळी उठलास की बसल्यास जाहिराती वाचत झाला का काही उपयोग दुसरं करू काय मी सांगते ते करशील आज्ञा माझी मैत्रीण ना रेणू तिचे मिस्टर प्रायव्हेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत काल दोघंही मला देवळात भेटले तुझा विषय निघाला रेणूचे मिस्टर म्हणाले पाठवून द्या शेखरला माझ्याकडे मी देतो त्याला काम कसलं काम काम ते शिकवतील रे पहिले 6 महिने ट्रेनिंग म्हणून राहायचं मग परमनंट ऑफिस अगदी आपल्या घराच्या जवळ आहे किंग सर्कल स्टेशन आहे ना त्याच्या अलीकडे म्हणजे काय बस ट्रेनचे धक्के खायला नकोत तू अगदी पायी चालत गेलास ना तरी 10 मिनिटात पोचशील आणि दुपारी जेवायला घरीसुद्धा येऊ शकतोस म्हणजे काय बे पैसा सगळंच वाचलं शिवाय माणसं आपले जवळची आहेत ते तुला समजून घेतील फक्त एक काम करायचं उद्या सकाळी उठून त्यांना भेटायला जायचं मला नकोय नोकरी का
अरे एवढी चांगली नोकरी आहे, घराच्या जवळ आहे आणि काय म्हणूनच नकोय. हाई एकतर मला या शहरातच नोकरी करायची नाही आणि करावी लागलीच तर लांब कुठेतरी, म्हणजे वसई, विरार, ठाणे, बेलापूर, वाशी. एकदा सकाळी बाहेर पडलं की थेट रात्री झोपायलाच घरी. काही लोकांची तोंडच नाही दिसली पाहिजेत कधी. त्या सगळ्या लोकांमध्ये आई सुद्धा आहे का रे? अगं म्हणून तर मी म्हटलं आहे की मी बाहेर कुठेतरी नोकरी शोधतो आणि तुला इथून घेऊन जातो. माझ्याही आयुष्याचे निर्णय घेऊन मोकळा झालास? हो, कारण मला माहितीये की हा निर्णय चुकीचा नाहीये. तुला सुद्धा या घरातून बाहेर पडायच आहे आई. मी नसतो तर कधीच पडलीही असतीस. माझ्यामुळे पाय बांधले गेले तुझे, त्यामुळे आता माझी जबाबदारी आहे तुला या कैद खाण्यातून बाहेर काढण्याची. हे वेड्यासारखं काय बोलतोयस तू? हे काय दुःखू आहे तुझ्या डोक्यात? हा हे बघ, मी खूप सुखी आहे रे बाळा. एकदा तू सेटल झालास ना की आई मला फसवू नकोस. मलाही नको आणि स्वतःलाही नको. एक्सक्यूज मी, हे बर्थ सर्टिफिकेट बद्दल जरा माहिती हवी होती. बर्थ सर्टिफिकेट ते म्युन्सिपॅलिटीत इथे नाही. नाही बरोबर आहे, पण मला जरा काही तुमच्या जुन्या रेकॉर्डवर माहिती मिळू शकेल का? रेकॉर्ड तिथे रेकॉर्ड रूम मध्ये. रेकॉर्ड रूम कुठे आहे ते तर सांगा. ही काय काय? एक काम होत. काय? माझ्याकडे जुनं बर्थ सर्टिफिकेट आहे एका मुलीचं, ते जेन्युइन आहे की नाही हे विचारायचं होतं. आणि यात मुलीच्या आईचं जे नाव लिहिलं आहे ती आई आता कुठे आहे? तुम्ही सांगा, तुम्ही कोण? पोलीस आहात का? नाही, मी सारंग देशमुख. हे माझं कार्ड. अहो ते राहू द्या बाजूला. तुम्हाला कोणी सांगितलं इथे इन्फॉर्मेशन मिळेल म्हणून? रिसेप्शनवर ज्या आहेत च्या आईला त्यांना नाहीत का धंदे? उगाच उगाच आमच्या घरात झांगट मारतात. एक मिनिट मिस्टर. हे बघा, तुम्हाला मी अशी माहिती देऊ शकत नाही. तुम्ही तशी लेखी परवानगी घेऊन या डीनकडून. बरं, डीनचं ऑफिस कुठे आहे ते तर सांगाल. हे बघा, हे इन्क्वायरी काउंटर नाही आणि तसं पण आज डीन पुण्यात नाही आहे. तुम्ही उद्या या, जा. बघा, मी मुंबईहून आलो आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे. वेळ माझ्याकडेही नाही आहे आणि कामं फक्त मुंबईच्याच माणसांना असतात असं नाही. इट्स युअर ड्युटी टू टॉक टू मी, डॅम इट. कोण म्हणतो? हे रेकॉर्ड डिपार्टमेंट आहे, पी आर डिपार्टमेंट नाही. आता निघा प्लीज. इडियट्स. काय साहेब, खावली का माहिती? डीनची परमिशन आणा म्हणतोय गाढव. आणा की मग. परमिशन शिवाय माहिती काढायची असेल तर ते कसं शक्य आहे साहेब? आता शक्य. आव पर आता तरी होईल ना काम. काम झालंच म्हणून समजा. पर साहेब, काम तरी नेमकं काय? हे बर्थ सर्टिफिकेट खरं आहे की खोटं एवढीच माहिती पाहिजे मला.
बस नाही आणि ते खरं असेल तर मुलीच्या आईची मिळेल ती माहिती. तुमचं काम झालंच म्हणून समजा. या फिरून या, दोन तासाने इथेच भेटूया. नक्की. होय. नाव काय तुमचं? राहू द्या ना साहेब, अहो नावात काय ठेवलं आहे. या तुम्ही फिरून या, दोन तासाने इथेच भेटूया. माहिती सकट. नाहीये का मॅक? कुठे गेलाय? बरं बरं. नाही नाही, आल्यावर मला फोन करायला सांगाल. हो मी मजेत. ठेवू फोन? अच्छा, तो जिमला गेलाय. साला शेवंतावर लाईन मारायला गेला असेल. काय काय आहे? त्याच्या जिम समोर ना एक दूध सेंटर कम पीसीओ आहे, तिथे एक मुलगी बसते शेवंता. गेला असेल हा तिच्याशी गुल्लू गुल्लू बोलायला. चंपी काहीतरी बोलू नको. वेट लावतेस का? अगं ही काय वेळ आहे का जिमला जायची? बरं, मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तू सांगायला फोन लावलास का? कशाला लावायचा, ती येणार आहे ना कॉलेजला, उगाच पैसे घालवा. अरे मग मगाशी कशाला उड्या मारत होतास तिला फोन लावूया म्हणून? काय आहे, चेल्यांचं स्पिरिट वाढवण्यासाठी गुरुला हे सगळं करावंच लागतं. अगं नाहीतर बास. कळलं. लवकर कळलं. अरे तुम्ही इथे बसलात आणि तुमचं काय ते रायगड प्रकरणच चाललंय वाटतं अजून. काय प्रॉब्लेम आहे? आऊ मेंबर मिळाले का? म्हणजे शेवटी दोघेच जाणार असं दिसतंय. ए तुला काय करायचं रे? आणि कोणी नाही आलं ना तर मी एकटा जाईन. आपल्याला चॅलेंज नाही करायचं. तो बघ, तो आलाय बघ, त्याला घेऊन जा, मजा येईल. आईचा गो, ही कटकट इथे कुठे आली? आऊ कुठे कुठे फेडशील ही पाप. हाय शेखर. हाय. बस ना. अगं मी सानिसाला भेटायला आलो होतो, ती नाही आहे का? नाही, पण ती येईल एवढ्यात, आम्ही तिचीच वाट बघतोय. बस ना तू प्लीज. काय रे, काय झालं? क्रॅम्प वाला पाय, आता थोडं स्ट्रेच केल्यावर बरं वाटलं. राजश्री, मी रीडिंग रूम मध्ये, सानिसा आली की तिला सांग. ओके बाय. टळलो बाबा संकट एकदाच. चंपी, यू जस्ट डिस्कस्टिंग. आणि तू ज्या माणसाबरोबर बोलत होतीस ना त्याच्याविषयी सुद्धा माझं हेच मत आहे. अरे काय अरे, बोलण्यात अर्थ नाहीये तुझ्याशी. बोललास? हे बघ, मी तुझ्याशी बोलत नव्हतो पण माझ्याबद्दल बोलत होतास. बोल ना, मलाही कळू देत तुझी काय मत आहेत माझ्याबद्दल ते. अरे शेखर, तो फक्त बोल, ऐकतोय मी. हे बघ शेखर, तुला माहिती आहे आपलं जमत नाही, तू कशाला आमच्या मध्ये येतोस? मी येतो. ऑफकोर्स तू येतोस. मी इथे फक्त माझ्या मैत्रिणीला सानिसाला भेटायला येतो. उलट मला तर असं वाटतं की तुम्ही आमच्या मध्ये येता. शानाला तू कॉलेज बाहेरही भेटू शकतोस. कॉलेजमध्ये याची काय गरज आहे? तू या कॉलेजचा स्टुडंट नाहीयेस. तू जेव्हा हापचड्डी घालून शाळेत जात होतास ना जंपी, तेव्हापासून मी या कॉलेजमध्ये येतोय. या कॉलेजवर माझा तुझ्यापेक्षा जास्त हक्क आहे. आणि काही महिन्यातच तू सुद्धा कुंपणाच्या त्या बाजूला येणार आहेस, तेव्हा बोलू ना आपण. आणि त्याआधी माझ्याबद्दल काहीही बोलायचं असेल
तर माझ्या तोंडावर बोलायचं. अर्थात त्यासाठी अंगात गट्स लागतात आणि अनफॉर्च्युनेटली ते असावेच लागतात. ते उसने मागून मिळत नाहीत आणि विकतही घेता येत नाहीत. बाय राजेश. हॅलो. ओम जय स्वामी सत्त्रिखंड नायक अनुसया पुत्र दत्तगुरु कृपा जय श्री गुरुनाथ महाराज. नमस्कार ताई साहेब. आता काय सांगायला फोन केलास तू? आवाज लागव नका. अहो मी तुमचा हितचिंतक बोलतोय. ताई साहेब मागच्या वेळेस मी दिलेली माहिती बरोबर ठरली का नाही? बिलकुल नाही. सारंगच्या नावाने त्या हॉटेलमध्ये बुकिंग कुणीही करू शकतं, त्यांनी काहीच सिद्ध होत नाही. म्हणजे तुम्ही चेक केलं काय? ताई साहेब तुम्ही जाग्या झाल्यावर का? म्हणजे असू द्या असू द्या असू द्या असू द्या ताई साहेब. अहो नवरा हा प्राणी विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही हे तुम्हाला माहितच आहे. मी तुम्हाला म्हणलो होतं ना विश्वास मेला पानिपतच्या लढाईत. बस बकबक नकोय. तुला काय वाटलं मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय? माय फुट. नका ठेवू. नकाच ठेवू. पण मी तुमचा हितचिंतक आहे, तुमच्या हिताची काळजी वाहणार आहे एवढं लक्षात ठेवा. आता एक माहिती साहेब. आता या क्षणाला कुठे आहेत तुम्हाला माहितीये का? माहितीये. मुंबईत एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहेत ते. अँड नाव यू गेट लॉस्ट. खोट पुन्हा खोट. ताई साहेब साहेब आत्ता पुण्यात आहेत. कशाला ते त्यांनाच विचारा, ते नक्की सांगतील तुम्हाला. सारंग आणि पुण्यात? डोकं फिरलंय तुझं. पुण्यात मी आहे. सारंग तिकडे